एका गोलाची त्रिज्या 3 सेंटीमीटर दिलेली आहे आणि आपल्याला त्या गोलाचं घनफळ काढायचं आहे. तर आता गोलाचं घनफळ त्याचं सूत्र काय आहे, 4/3 πr³ म्हणजेच काय, 4/3 πr³. आर म्हणजेच काय, रेडियस, म्हणजे गोलाची त्रिज्या, हे अंतर. मग ते किती दिलेले, 3. आपण आता या ठिकाणी किमती टाकायच्या आहेत. पाय म्हणजेच काय, 22/7, 3 × 3 × 3 असं 3 वेळा, कारण की आरचा तिसरा घात आहे म्हणून. आपण या ठिकाणी हा 3 आणि हा 3 कॅन्सल केला, मग काय शिल्लक राहील, 4 × 22/7 × 3 × 3 22 × 88 88/7 × 9 म्हणजेच काय बरं, मी या ठिकाणी लिहितो 8 × 9 = 72 7 × 72 = 79 792/7 इतकं लिहिलं तरी पण चालेल. याला काय, घन सेंटीमीटर, हे घनफळ आहे. हां, किंवा जसे असतं आपण याला अजून जर संक्षिप्त रूप दिलं तर 7 × 7 7 × 7 इथं उरले 2 × 2 = 22 7 × 3 = 21 परत उरला 1 पॉईंट घेतला एकावर भागदाती म्हणून 1 × 0 = 7 × 7 7 × 28 म्हणजे घन सेंटीमीटर. इतकं केलं तरी पण चालेल. हे झालं गोलाचे घनफळ, 113.14 घन सेंटीमीटर.